सुंदर होतं, प्रेरणादायी होतं. कधी ही यात्रा संपली आम्हाला कळलंच नाही. लहान मुलांपासून ते थोर व्यक्तींपर्यंत सर्वच लोक होते. आणि ही प्रथा आजची नाही आहे, ही प्रथा 16 वर्षाची आहे, त्याला सातत्य आहे. वाय बी चव्हाण सेंटर व तसंच तिथे असणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि अंबेजोगाईचे सर्व नागरिक मिळून ही यात्रा काढली जाते. एक दिशादर्शक यात्रा आहे, युवा पिढीला नक्कीच याच्यातून दिशा मिळते आणि आपला जो स्वातंत्र्य दिन आहे साजरा करण्याचा एक फार वेगळा उपक्रम आणि कार्यक्रम आहे ज्याच्यातून नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल. दादा, आपण अंबेजोगाईमध्ये आलात, जिल्ह्यातल्या लोकांची मागणी असेल तर त्या मागणीचा आदर करणं हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. फक्त विभाजन करत असताना विभाजन झालं आणि लगेच विकास होतो असं नाही. त्यामुळे कुठेतरी काही लोक जर विकासाच्या बाबतीत कमी पडले असेल तर फक्त आपल्याला विभाजन करून विषय संपतो असं नाही. पण यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आदरणीय पवारसाहेबांवर आस्था असणाऱ्या आपल्या मुंद्राताई ज्या आज आपल्याबरोबर नाही आहेत त्यांनीसुद्धा प्रयत्न केले होते. आणि या शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर जेव्हा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आणलेलं आहे, अधिकारी लगेच येऊन इथं काम करू शकतात, त्यामुळे अंबेजोगाईची परिस्थिती थोडी त्यातल्या त्यात बरी आहे. या बाबतीत जर पाठपुरावा करायला लागला तर आम्ही सर्वजण मिळून नक्कीच करू. दादा, तुम्ही जर आमची भाषणं बघितली राजकीय क्षेत्रामध्ये बोलत असताना, विधिमंडळामध्ये बोलत असताना, फक्त आम्ही मुद्द्यावर बोलतो, प्रॅक्टिकल बोलतो. आज युवा पिढीला काय पाहिजे तर मुद्द्यावर बोलणं पाहिजे. आज हाताला काम कसं देणार त्याच्यावर चर्चा करा. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या काही स्कॉलरशिपच्या अडचणी त्या कशा सोडवणार याच्यावर बोला. फी जी सरकारकडनं लावली जाते ती कमी करता येईल का त्याच्यावर बोला. जर आज जे काही एस टीचे रेट आहेत ज्याच्यामुळे तिथं असणाऱ्या ग्रामीण, खास करून ग्रामीण भागातल्या मुला मुलींना प्रवास हा परवडत नाही, त्या बाबतीत तुम्हाला काय करता येईल तर मुद्द्याचं बोला. जनरली काय होतं की जेव्हा मुद्द्याचं बोलता येत नाही तेव्हा लोकांचं मन हे विविध गोष्टींमुळे विचलित केलं जातं. त्यामुळे युवांना आम्ही आव्हान करतोच बोलताना, पण त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये नक्कीच प्रबोधन करणारे जे कार्यक्रम आहेत जे राजकीय नसतील पण प्रबोधन करणारे असतील, जसं आज इथं आपण सर्वांनी हा एक वेगळा अनुभव इथं घेतला, असे कार्यक्रम उद्या आपल्याला कसे घेता येईल याबाबतीत सकारात्मक विचार करतो. आलो आम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.